तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथी महोत्सवास 19 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला असून या वर्षीही वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत भव्य स्वरूपात साजरा न करता मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने घेण्यात आला. 19 ऑक्टोबर रोजी ब्रह्म मुहूर्तावर 4:30 ते 5 वाजता श्री क्षेत्र कान्होली येथील श्री संत अंबादास महाराज व येळाखेडी येथील श्री संत सयाजी महाराज यांच्या उपस्थितीत तीर्थस्थापना व महासमाधी पूजन करण्यात येऊन सकाळी 5:30 वाजता सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांचे ध्यान विषयी चिंतन तर सकाळी 9 वाजता ग्रामगीता प्रवचन करण्यात आले. दुपारी 1 ते 2:30 वाजता आनंद अमृत ग्रंथाची विवेचन व दुपारी 3 ते 4:30 वाजता गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजता सामुदायिक प्रार्थना खंजिरी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून 7 दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ गुरुदेव भक्तांनी गुरुदेव TV चॅनल वरून आभासी पद्धतीने घेण्याचे आवाहन केले आहे. तरी गुरुदेव भक्तांनी गुरुकुंज मोझरी येथे समाधीस्थळी गर्दी न करता आपापल्या गावातच शासकीय नियमांचे पालन करून वंदनीय तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहनही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथील महाद्वार व महासमाधी आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा.